त्या बातमी आहे पुण्यातील पुण्याच्या महिला पोलीस उपायुक्तांना हवी आहे मोफत बिर्याणी. पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल क्लिप पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची असल्याची सांगितलं जात आहे. पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ही महिला अधिकारी या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एसपी हॉटेलची बिर्याणी फुकटात आणण्यास सांगते आहे. या कर्मचाऱ्याला हे सांगताना या महिला अधिकाऱ्यानं आपल्याच हद्दीत हॉटेल असल्यामुळे त्याला पैसे देण्याची काय गरज आहे असा सवालही त्या कर्मचाऱ्याला विचारलाय. संबंधित महिला अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेला हा संवाद जसाच्या तसा सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील झोन वनच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची ही क्लिप असल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वीची असलेली ही ऑडिओ क्लिप अचानक व्हायरल झाल्यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. विश्रामबागच्या नॉनव्हेज खूप चांगलं मिळते असं ती म्हणत होती मला. हो कुठे ते मॅडम एसपीज बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी घेऊन आपल्या सोनवणेकडे पाठवून द्याल आणि जर काय काय याचा इश्यू असेल तर पियाला सांगून द्याल मॅडम मी सांगितलं म्हणून. तुम्ही बोलू पियाला नाही करता मॅडम त्यांना विनाकारण कसं नाही पण कशाला त्याच्या हद्दी मधला तर आपण पैसे कशा देत बसायचे तिथं आपल्या हद्दी मध्ये पैसे द्यायचे का आपण यापूर्वी कधी म्हणजे असं हे केलं नव्हतं त्यांना. ठीक आहे मॅडम सांगतो पीएनशी बोलतो आणि हे करून घेतो. ते मग तुम्ही काय करायचे नाही आपण कॅशच करायचो मॅडम. पे करून हो मॅडम पे करूनच हे करायचं. तेवढं करेल तो मला बोलला त्या दिवशी मॅडम ते काहीतरी कोणतं तरी एक हॉटेल बोलला होता तर तेवढं करेल तो त्याच्यात काय एवढं. येस मॅडम. या संदर्भात अधिक माहितीसाठी थेट जोडले गेलेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव. सचिन ही ऑडिओ क्लिप ही सध्या व्हायरल होत आहे तर या संदर्भात काय अधिक माहिती देशील. आपण पाहतोय की गेले काल आणि आज एक पुण्यातील झोन वनच्या ज्या पोलीस उपायुक्त आहेत प्रियंका नारनवरे यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप जी आहे ती सध्या व्हायरल होताना दिसते. आणि यामध्ये झोन वनच्या हद्दीत जे विश्रामबाग पोलीस स्टेशन आहे त्या हद्दीमध्ये एसपी बिर्याणी हे स्पेशल बिर्याणी जी आहे ती मिळत आहे. आणि त्या ठिकाणची साजूक बिर्याणी खरं तर आपल्याला खाण्यासाठी द्यावी अशी एक मागणी जी आहे ती त्यांनी आपल्या एका कॉन्स्टेबलला जी फोनची ऑडिओ क्लिप ही सध्या व्हायरल होते. ही व्हायरल होत असताना खरं तर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना हॉटेलमध्ये आपण कशाला पैसे द्यायचे ते आपल्याच हद्दीत आहे अशा प्रकारचंही वक्तव्य या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात एकच उडाले आहे. एकूणच या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त चौकशीचे आदेश दिलेले आहेत. जर ही क्लिप मध्ये काय आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करू असंही पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काही वेळापूर्वी या ठिकाणी पुण्यामध्ये पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये पुण्याच्या कोविड संदर्भात एका बैठकीला गृहमंत्रीही उपस्थित होते आणि गृहमंत्र्यांनाही हा सवाल जो आहे तो केल्यानंतर या संदर्भात पोलीस आयुक्तांना सर्व आदेश दिलेले आहेत की महिला अधिकारी कोण आहे त्या महिला अधिकाऱ्यांची चौकशी करून या ऑडिओ क्लिप मधील जी सत्यता पडताळ आणि जर असं होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय की यामध्ये खरं तर त्या हॉटेलमध्ये पैसे देण्याची काय गरज आहे आपल्या हद्दीत हॉटेल आहे असं वक्तव्य जे आहे ते या महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भात खरं तर आता पुणे पोलीस आयुक्त काय कारवाई करणार किंवा गृहमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत या संदर्भात एक पत्र जे आहे ते महासंचालकांकडेही गेलेलं आहे त्या चौकशीच्यासाठी. आणि त्यामुळे आता ही ऑडिओ क्लिप जी आहे ती पुण्यामध्ये खरं तर अनेक ठिकाणी आपण पाहतो की ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पुणे पोलीस दलातील खळबळ उडालेली आहे आणि या संदर्भात आता पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे. धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. पुण्याच्या महिला पोलीस उपायुक्तांना मोफत बिर्याणी खायची आहे त्या संदर्भातली ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. दरम्यान या प्रकरणावरती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे. असं की मी सुद्धा क्लिप ऐकलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये निश्चितच ही गंभीर गोष्ट आहे. मी पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे की याच्या संदर्भामध्ये चौकशी करून त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या चौकशीच्या अहवालाच्या नंतर मग राज्य सरकार त्याच्या संदर्भातला आवश्यक तो योग्य निर्णय घेईल.